पुण्यातील कुसुम वात्सल्य फाउंडेशन आणि साई सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या वतीने येत्या रविवारी 12 मार्च 2023 रोजी क्वीन अँड किंग ऑफ इंडिया पेजंट टॅलेंट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील स्पर्धा ही पिंपरी येथील आकुर्डी जवळील सीझन बँकवेट येथे सायंकाळी 5 ते 10 या वेळेत होणार आहे. या स्पर्धेत 39 स्पर्धक सहभागी होणार असून या स्पर्धेची कॅटेगरी मिस, मिसेस, मिस्टर अँड किड्स अशा स्वरूपाची असणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून नवउद्योजित मॉडेल्सला एक चांगला मंच उपलब्ध होणार आहे आणि यातूनच मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांना प्रोत्साहन देखील मिळणार आहे. त्याचबरोबर जागतिक महिला दिनानिमित्त 100 महिलांचा सन्मान देखील करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी ज्युरी मेंबर बॉलिवूड अभिनेता अक्षित चॅटर्जी, आदित्य खुराना, मोहम्मद लतीफ, डॉक्टर राजेंद्र भवाळकर, सिद्धेश जाधव, निर्माता रईस खान हे स्पर्धकांचे परीक्षण करतील. तसेच कुसुम वात्सल्य फाउंडेशनच्या संयोजन संस्थापिका व अध्यक्षा वैशालीताई पाटील, साई सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशनचे फिरोज खान हे स्पर्धकांना मार्गदर्शन करतील. ही स्पर्धा 3 फेऱ्यांमध्ये होणार असून यात पारंपरिक प्रश्न उत्तरं आणि टॅलेंट राऊंड असे या स्पर्धेचे स्वरूप आहे. या स्पर्धेत विजेत्यास आकर्षक बक्षिसे देण्यात येतील. नमस्कार, मी वैशाली पाटील, कुसुम वात्सल्य फाउंडेशनची संस्थापिका अध्यक्ष आहे. मी नेहमीच महिला सबलीकरणासाठी काम करत असते, अनाथ वंचित विकलांग मुलांसाठी काम करत असते आणि माझी धडपडी एकच असते की जी महिला घरात बसून काहीही करू शकत नाही आणि त्यांना खूप असं टीव्हीमध्ये बघून असं वाटतं की मी पण तिकडे गेले असते, मी पण वॉक केला असता, मी पण तसं करू शकले असते, पण ते करू शकत नाही. म्हणून मला असं वाटतं की दरवेळेस मी हा व्यक्तिमत्व उजाळा करण्यासाठी मी हा शो जो घेऊन येते तो शो खूप महत्त्वाचा असतो आणि त्या शोसाठी मी काही धडपड करत असते, त्याच्यामुळे मला महिला पण खूप छान चांगल्या सहकार्य देतात आणि म्हणून आम्ही पेजंट शो घेतो. फॅशन शो नसताना हा पेजंट शो असतो, टॅलेंट शो असतो. म्हणजे त्यांच्यामधले जे टॅलेंट्स असतात त्या टॅलेंटला कला त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आम्ही हा शो घेत असतो आणि ह्या शोसाठी बॉलिवूडचे ॲक्टर आहेत, अक्षित चॅटर्जी म्हणून आहेत, ज्युरी म्हणून आहेत मोहम्मद लतीफ आहे, आदित्य खुराना आहे, हे ज्युरी म्हणून येणार आहेत आणि बाकीचं शोमध्ये खूप छान त्यांच्याकडनं आपण टॅलेंट घेतोय आणि हा सगळा असा शो होणार आहे. त्याच्यामध्ये आम्ही जागतिक दिनानिमित्त महिलांना 100 महिलांना कमीत कमी आपण सन्मान करतोय, कारण त्यांची पण कारकीर्द चांगली असावी आणि आपण सन्मान केला तर लोकांपर्यंत त्या पोहोचतात आणि आणखीन समाजामध्ये चांगलं काम करण्याची त्यांना उन्नती येते. म्हणून मी हा नेहमी सन्मान घेत असते.